विचारतोय की त्यांनी या सगळा खुलासा करावा की ती पंतप्रधान आहेत आणि पंतप्रधान एका साध्या माणसाकडे साडेचार पावणे पाच वर्षाच्या कालावधीमध्ये पाच वेळा गेले असे माझी माहिती आहे. त्यांनी आमच्या घरी चहा प्यायला यावं ना. जेव्हा पाच वेळा जाण्याचं कारण काय याचा असताना मोदींनी खुलासा करावा. ते त्यांनी सांगितल्यानंतरच आपल्याला लक्षात येईल ना कशासाठी जात होते. आपलं काय मत आहे? माझं मत आता इलेक्शन जसं जसं येत असत वय झालं की बुद्धी भ्रष्ट होते असं म्हणतात. विसरभळापणा वाढतो. तेव्हा गृहमंत्री असताना MIM च मत न्यूक्लिअर डीलच्या वेळेस मागितलं की नाही असदुद्दीन ओवैसीच्या वडिलांकडे याचा खुलासा झालेला अधिक बरा असेल त्या ठिकाणी. त्या पत्रकार परिषदेमध्ये मी दोन गोष्टी, एक असं आहे की नरेंद्र मोदी यांनी जाहीर करावं की ते शरद पवारांकडे वारंवार का जात. एक बाहेर सांगतो एकाच वेळेस महिना जायचा इलेक्शनला. माझं आजही आव्हान आहे की शरद पवारांना माळा जर अनसेफ असेल आणि जिंकून येण्याची गॅरंटी नसेल तर त्यांनी आखवला की आपण मी त्यांना जिंकून देतो. आम्ही बी टीम असेल तर त्यांनी माळामध्ये आमची धास्ती का घ्यावी. त्यांना खरंच जिंकायचं असेल तर त्यांनी अकोल्यामध्ये यावं ना. मी त्यांना जिंकवतो गॅरंटेडली जिंकवतो. आज मी असं म्हणेन की भटक्या विमुक्त असेल, धनगर समाज असेल, लहान ओबीसी असेल यांच्यामध्ये एक नव चैतन्य मोठं. हे नव चैतन्याला जर आम्ही चॅनलाइज करू शकतो मोर्चे याच्यामध्ये तर मग जी सीट आज आम्हाला स्ट्रॉंग दिसत नाही ती उद्या स्ट्रॉंग होऊ शकते. त्याच्यामुळे मी आज असताना म्हणेन की ही सरळ सरळ लढाई वंचित बहुजन आघाडी आणि BJP सेना ह्या आघाडी बरोबरच आहे. काँग्रेस राष्ट्रवादी कुठेच नाही. लाख सव्वा लाख दीड लाखाच्या मतापर्यंत आहे त्याच्यावरती नाही. अर्थव्यवस्था रिवायवल होऊ शकते याच कारण शासनाच्या निधीचा स्रोत हा वंचिताच्या बाजूने. निर्भीड, निपक्ष, सडेतोड उस्मानाबाद लाईव्ह आता युट्यूब वरही. ताज्या व्हिडिओ बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राइब करा. युट्यूब वर सर्च करा उस्मानाबाद लाईव्ह. करा क्लिक.